अच्छा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी गुलाबजल कसं बनवायचं. आपण मार्केटमधून खूप महागाचं गुलाबजल आणतो, म्हणजे तसं गुलाबजल बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत जी आहे ती, त्या पद्धतीनं जर गुलाबजल आपण बनवलं तर साधारणतः 15 दिवस ते गुलाबजल टिकतं. म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये जर बनवायचं असेल, तुम्ही नेहमी वारंवार बनवू शकत असाल, तर ह्या पद्धती तुम्ही, ही जी पद्धत आहे जी आपण आज वापरणार आहोत, त्या पद्धतीनं तुम्ही गुलाबजल बनवू शकता. आणि हे जे आता जे आपण गुलाबजल बनवणार आहोत किंवा बनवायला शिकणार आहोत, ते जास्त इफेक्टिव्ह असतं. म्हणजे जी दुसरी पद्धत आहे त्यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह असतं हे गुलाबजल, म्हणजे जास्त कारगर असतं. आणि जे दुसरी पद्धत आहे, जे की आपण मार्केटमध्ये बाजारातून आणतो, ते गुलाबजल जे आहे ते म्हणजे बराच काळ टिकतं, म्हणजे वर्षानुवर्ष टिकतं, पण तेवढं इफेक्टिव्ह नसतं जे की ही आज आपण पद्धत पाहणार आहोत. तुमच्याकडे जर वेळ असेल 15 दिवस किंवा 8 दिवसाला गुलाबजल बनवू शकाल, तर ही पद्धत नक्की वापरा. तर खूपच सोपी साधी पद्धत असते, पण आपल्याला माहीत नसतं की या पद्धतीनं हे गुलाबजल बनवलेलं असतं. तर ती पद्धत आपण माहीत करून घेणार आहोत. खूप साधं सोपं आहे सगळं काही. आणि आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा. तर चला, नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. कशात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घरच्या घरी गुलाबजल कसं बनवायचं. गुलाबजल बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे, पण आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण खूप महागाचं गुलाबजल मार्केटमधून किंवा बाजारातून आणतो. तर घरच्या घरी आपण खूप सोप्या पद्धतीनं गुलाबजल कसं बनवायचं हे शिकणार आहोत. तर इथं बघू शकता, मी देवासाठी फुलं आणलेली होती आणि ती फुलं 2 दिवस मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. आणि त्यामुळे झालं काय की ही गुलाबाची ज्या ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या निघाल्या. म्हणजे गुलाबाचं फुल जे आहे ते थोडंसं नाजूक असल्यामुळं त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या लवकर गळतात, आणि तेच झालेलं आहे. आता जी फुलं झेंडूची वगैरे होती ती फुलं मी देवासाठी वापरली, आणि जी बाकीच्या या पाकळ्या ज्या आहेत त्या मी अशाच बाजूला ठेवलेल्या आहेत. कारण की याच गुलाबाच्या पाकळ्यापासून आपल्याला बनवायचंय गुलाबजल. असं बरंच वेळा होतं की आपल्या घरामध्ये गुलाबाच्या पाकळ्या शिल्लक राहतात आणि त्या आपण अशाच वेस्ट करतो किंवा फेकून देतो. तर पण तसं करायचं नाही. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तसं कधीच करणार नाही. तर इथे बघू शकता, एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं 1 कप भर पाणी घालायचंय. आता हे पाणी जे आहे ते गुलाबाच्या पाकळ्या किती आहेत त्यावर डिपेंड करतं. पाणी कमी जास्त झालं तर हरकत नाही, पण खूप जास्तही पाणी घेऊ नका. तर आता या पाण्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या स्वच्छ केलेल्या आहेत, मध्ये कुठलाही कचरा नाहीये, आणि त्या पाकळ्या या पाण्यामध्ये घालायच्यात. आणि बुडवून आपल्याला हे आपल्याला गॅसवरती ठेवायचंय, आणि गॅसवरती ठेवून जवळपास 2 मिनिट आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचंय. आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या तुम्हाला बघू शकता, तुम्ही बघू शकता की पाकळ्यांचा जो कलर आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे. फ्लेवर पण जो असतो तो पाण्यामध्ये उतरलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून पातेलं 2 मिनिटांसाठी किंवा थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचंय. आणि त्यानंतर इथं बघू शकता, मी पाणी जे आहे ते एका गाळून घेतलेलं आहे आणि ह्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. तयार आपलं गुलाबजल.